संग्राम थोपटे यांची सर्वात तरुण आमदार आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडणारे आमदार म्हणून महाराष्ट्राला ओळख आहे. राजकीय क्षेत्रात आपला ठसा अगदी कमी वयात उमटवणाऱ्या आमदारांपैकीच ते एक आहेत. BA पर्यंतचं शिक्षण घेतलेले थोपटे हे व्यवसायानं शेतकरी आहेत. भोर म्हणजे थोपटे कुटुंब आणि थोपटे कुटुंब म्हणजेच भोर असे राजकीय समीकरण गेल्या जवळपास 4 दशकांपासून तयार झालंय. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. संग्राम थोपटे यांनीही मतदारसंघात अनेक विकास कामं करून मतदारसंघावर पकड कायम ठेवली आहे. अत्यंत कमी वयात राजकारणात पाऊल ठेवल्यानंतरही त्यांनी राजकारणात स्वतःचा ठसा उमटवला आहे. संग्राम थोपटे यांना ऐन तरुण वयात विधानसभेवर जाता आलं, त्यामुळे दिग्गज नेत्यांची भाषणं, त्यांचा अभ्यास आणि कामाची पद्धत पाहून थोपटे यांची जडणघडण झाली. त्यामुळेच निवडणुकीसह विधानसभेच्या विकास कामांमध्ये येणारी सर्व आव्हानं त्यांनी सहजपणे परतवून लावली, त्यामुळे येथील जनतेचा विश्वास त्यांनी मिळवला. भोर नगरपालिका, साखर कारखाना आणि अन्य संस्थांवर त्यांची पकड आहे. भोरच्या जनतेनं आतापर्यंत 3 वेळा संग्राम थोपटे यांना आमदार म्हणून निवडून दिलं. ही त्यांच्या कार्याची जणू पोचपावतीच आहे. सर्वसामान्यांमध्ये सहजपणे मिसळणारा नेता, लोकसेवेसाठी तत्पर राहणारे आमदार म्हणून संग्राम थोपटे यांची वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या वाटचालीस जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अनेक अनेक शुभेच्छा.